पालघर जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर पकडला असून जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पालघर, डहाणू, तलासरी भागात पावसाची संततधार कायम आहे. तर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. तसंच खोळंबलेल्या हळव्या भात लावण्या पुन्हा सुरू झाल्या. तसंच पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पालघर जिल्ह्यात यावेळी जोरदार पाऊस पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलेलं आहे काही ठिकाणी, आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे.